टेल्कोतनं जे पैसे कमवले त्यांना घर बांधलं. घर बांधताना आम्ही भुरियाळीत जायचो आणि भुरियाळीमध्ये जेव्हा मी बार्गेनिंग करायचो 40 रुपयाची वस्तू 28 रुपयाला मिळायची. पण माझा एक स्वभाव आहे की चॅलेंज स्वीकारायचं आयुष्यामध्ये. बरं, काय जे काही कोणाला येत नाही आपण त्यात यशस्वी व्हायचं. ओके. मी नागदेवीला गेलो, नागदेवीला माल खरेदी केला. माझ्याकडे 3 लाख रुपये भांडवल होतं त्यावेळेला आणि सगळा 3 लाखाचा माल हा एकाच कपाटात बसला. बरं, दुकान आल्यानंतर सगळी कपाट रिकामी होती आणि पहिलंच कस्टमर आला तो म्हणला 100 एल्बो द्या. तर आमच्याकडे 2 डझन होते. तेव्हा लक्षात आलं अरे हा व्यवसाय वेगळा आहे, तो व्यवसाय वेगळा आहे. मी योगेश कुटे, लेट्स अ बिझनेस महाराजाज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत एक अशी हस्ती आहे की ज्या ज्या व्यक्तीनं पुण्यातून किराणा मालाच्या एका साध्या दुकानापासून तर एक मोठा नामवंत रिअल एस्टेट सेक्टरमधलं एक नाव आपलं कमवलेलं आहे. त्यांच्या कंपनीचं, त्यांच्या उद्योगाचं नाव आहे कोहिनूर आणि रिअल एस्टेट सेक्टरमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये कोहिनूरसारखं त्यांचं नाव तळपत आहे. तर ते आहेत कृष्णकुमार गोयल. कृष्णकुमारजी, आपलं लेट्सअपमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की जे पुणे, ज्या पुण्यामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालेले आहात, तर त्या पुण्यामध्ये तुम्ही अक्षरशः किराणा मालच्या दुकानावर तुम्ही बसलेला होता आणि आता जवळपास 10,000 फ्लॅट्स तुम्ही बांधलेले आहेत. तर किराणा मालाच्या दुकानात बसल्यानंतर आपल्याला बिल्डर व्हायचं आहे हे तुम्ही केव्हा आणि कसं ठरवलं? खरं म्हणजे जेव्हा किराणा मालाचा व्यवसाय मी कर, मी 5वीत असतानापासून आमचं किराणा मालाचं दुकान होतं आणि मला किराणा मालाचा तसा तिटकारा होता. कारण त्यावेळेला मला आठवतं मी लहान असताना भेसळ प्रतिबंध कायदा आला होता आणि कारण असताना म्हणजे आमच्या सारख्याला कारण असताना दोषी धरून कोर्टात न येवायचं, त्याची भीती वाटायची आणि म्हणून मला नेहमी वाटायचं की आपण हा किराणा व्यवसाय करू नये. पण वडिलांकडे दुसरं काही स्किल नव्हतं. आम्ही 4 भाऊ 4 बहिणी 8 जण खाणारे, वडील एकटे कमावणारे आणि म्हणून मग आम्ही 5वीपासून तो धंदा मला आठवते मी केला, 10वीपर्यंत केला. आणि नंतर मग मला असं वाटलं की आपण थोडा अजून व्यवसाय याच्यात सुधारावा. मग मी हॉटेल सप्लाय सुरू केला, त्या भागातल्या हॉटेलांना द्यायला लागलो. परत मला वाटलं की मोठं काहीतरी करावं, तर मग मी टेल्को फिलिप्स कंपनी जी आहे त्यावेळीची फिलिप्स, आता नाही अल्फा लावल, अच्छा तेव्हा वल्कन लावल कंपनीचं नाव होतं, अशा कंपन्यांना मी किराणा माल पुरवायला लागलो. बरं, तर आहे त्या धंद्यामध्ये मोठं काय करता येईल, तर मॅक्सिमम टेल्कोला सप्लाय करता येईल अशा मनात विचार केला. आणि हा असा प्रवास वाढता वाढता नटशेलमध्ये सांगायचं झालं तर मग किराणा टेल्कोतनं जे पैसे कमवले त्यांना घर बांधलं. घर बांधताना आम्ही भुरियाळीत जायचो आणि भुरियाळीमध्ये जेव्हा मी बार्गेनिंग करायचो 40 रुपयाची वस्तू 28 रुपयाला मिळायची. ओके. तर मला असं वाटायला लागलं की अरे हार्डवेअरचा धंदा चांगला आहे. तर मग मी टेल्कोचं सप्लाय बंद केला, हार्डवेअरचं दुकान चाकलं. 5 मे 1983 ठरवलं की आपण व्यवसाय चेंज करावा. ओके. 15 मे 1983 मी दुकान कोहिनूर सुरू करून टाकलं. बरं, आणि जेव्हा हे दुकान सुरू केलं तेव्हा त्यातलं तुम्हाला काही माहिती होतं का? काही माहीत नव्हतं. बरं, मी जे भोरियाळ्याला जाऊन जे परचेस करायचो इव्हन मला ते आयटमचे नाव माहीत नव्हते. तर माझे एक प्रतिस्पर्धी होते, त्याचा एक मनुष्य फोडला. बरं, आणि त्याच्याकडनं एक लिस्ट वही 100 पानी वहीमध्ये काय काय पदार्थ आपण ठेवावे, आयटम ठेवावे आपल्या दुकानामध्ये, त्याची लिस्ट तयार केली. हे कुठे मिळणार? बोले नागदेवी इस्टेट मुंबईला मिळणार. पण नागदेवी कुठं मला तर माहीत नव्हतं. म्हटलं पण माझा एक स्वभाव आहे की चॅलेंज स्वीकारायचं आयुष्यामध्ये. काय जे काही कोणाला येत नाही आपण त्यात यशस्वी व्हायचं. ओके. मी नागदेवीला गेलो, नागदेवीला माल खरेदी केला. माझ्याकडे 3 लाख रुपये भांडवल होतं त्यावेळेला आणि जेव्हा तो माल सगळा आणला, किराणा मालाची वृत्ती होती, तर किराणा माल असताना मला आठवते आम्ही लहान असताना 12 हमाम 12 लाईफबॉय 12 सनलाईट 12 रेक्सोना डझनाच्या हिशोबावर आम्ही मटेरियल खरेदी करायचो. तसंच ते हार्डवेअरचं आम्ही एल्बो टी सॉकेट 2-2 डझन खरेदी केले आणि सगळा 3 लाखाचा माल हा एकाच कपाटात बसला. दुकान आल्यानंतर सगळी कपाट रिकामी होती आणि पहिलंच कस्टमर आला तो म्हणला 100 एल्बो द्या. तर आमच्याकडे 2 डझन होते. तेव्हा लक्षात आलं अरे हा व्यवसाय वेगळा आहे, तो व्यवसाय वेगळा आहे. आणि नंतर मग हळूहळू त्या हार्डवेअरच्या धंद्यात जम बसायला लागला आणि मग आम्ही मोठ्या प्रमाणात कोहिनूरचा
तिथे उगम झाला. ओके. आणि खूप आयटम आम्ही नंतर ठेवायला लागलो. अच्छा. म्हणजे ज्या ज्या काही बिल्डिंग बांधायला, मग सी आय पाईप, जी आय पाईप, ए सी पाईप, स्टोनर पाईप, त्यानंतर फर्निचरचे आयटम, पेंट्स, एशियन पेंटची एजन्सी घेतली, नॅरोलकची एजन्सी घेतली, जे व्यवसाय ज्या कन्स्ट्रक्शन मध्ये जे जे काही लागेल, म्हणजे अगदी खेळ्यापासून ते पार स्नो सेम सिमेंट पेंट पर्यंत पेंट पर्यंत सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या.